Devotees celebrate Mahashivratri with fast. People who celebrate the festival not only chant prayers and sing hymns but also observe a fast which is referred to as Mahashivratri Vrat. People even observe Nirjalavrat in which they have to stay without food and water. हे देवस्थान जे आसा एका इतिहासिक पार्श्वभूमी आसा. कदंबकालीन या ठिकाणी हे शिव मंदिर उभे आहे. त्यानंतर मागे कदंबकालीन झाल्यानंतर मुस्लिम बहामनी राज्य आले. त्यांच्यानी जवळजवळ 15-20 वर्ष आपलं राज्य केलं. त्या टायमाला यांच्यानी काही मोडतोड केली. त्यानंतर आदिलशाही राज्य आले. त्यांच्यानी 27 वर्षांमध्ये राज्य केले. त्यानंतर जे फाटल्यान आले ते आमचे पोर्तुगीज 1510 गोयात आले. त्यांनी 1515 नंतर या ठिकाणी तोडफोड करून सुरुवात केली. आणि 251 वर्षा जवळ बाटाभरचं काळात या देवस्थानाचे संबंध हाल झाले. हेच न्ही गोयात जितकी म्हणजे देवळं आशिल्ली ते सगळे मोडतोड करण्याचे काम ते पोर्तुगीज गव्हर्नमेंटान केली 251 वर्षा. आणि 251 वर्षा झाल्यानंतर 1910 ज्यांना पोर्तुगीजान राजसत्ता घातली प्रजासत्ता त्यानंतर गोयात लोकांक त्यांच्यानी एक संधी दिली की तुम्ही आपापले देवळा उभी करा भक्ती करा आणि तुमका जसे जाय तसे हे करा. प्रजासत्ताक राज्य आयले त्यानंतरची गोष्ट असा. हे देवस्थानचे वैशिष्ट्य असे असा की ह्या देवस्थानाचे मोडतोड झाले सुद्धा असून सुद्धा आमच्या 1921 नंतर सुद्धा ह्या ठिकाणी लोक शिवरात्री राज्य येताले. उद्या वावते असताले आणि लोक रात्री येऊन रावताले अभिषेक करताले सकाळी उठून वाहताले. गोवा हे शिवशंकराचे मायाघर म्हणपाचे घरच म्हणपाचे. कित्याक हांगासर जी जितकी देवळां दिसतली तुमकां ती शंकराची देवळां चड आसा भितर. आणि गोमंतकाची आस्था ही शंकराचेर आसा. आणि आयची शिवरात्र सगळो गोवा फूल गोवा म्हणल्या दबाज्यान साजरो करता. त्याचप्रमाणे हे आमचे देवस्थान ह्या वर्सा आमचे काम चालू आसा. मधलो कोविडाचो पिरियड येयलो 2019 सुरवात जाल्ले काम कोविडा खातीर मातशें थंड जाले. आतां जातले काम चालू असल्या कारणान आमची मातसो जो उत्सव जो आसा तो मातसो आमी लिमिटेड रिस्ट्रिक्टेड हितूनसून आमी साजरो करता. आनी आमी सगळ्या गोमंतकांक मागतात की तुमी येवन पळोवचे. हे अशें एक देवस्थान आसा की जे श्री छत्रपती महाराजान शिवाजी महाराजान हे बांदलेले देवस्थान 1668 सालांत. एका व्हडलो इतिहास आसा. हे देवस्थान पयली दिवाळे आसले ते आदिलशान पयले मोडले गेले. आदिलशा नंतर पोर्तुगीजांनी ते तोडले. अशा परिस्थितीन सुद्धा भाविकांनी जावं शिव हांगासर ती पिंडी हाडून दवरलेली. आणि ती पिंडीचे पिंडी शिवाजी महाराजांचे ज्यांना दर्शन घेतले शिवाजी महाराजान त्यांना त्यांना दिसले की हे देऊळ बांधचे. आणि त्यांच्यानी हे देऊळ 1668 सालात बांधपाक सुरुवात केली. आणि आयज हे दिमाखान आमकां देऊळ दिसता. सगुन गावडे अँड प्रकाश गडेकर फॉर हेराल्ड टीव्ही.